अतिक्रमण के खिलाफ महिला रास्ते पर उतरी स्त्री शक्ति महिला आघाड़ी संगठन द्वारा ध्यान आकर्षित आंदोलन किया गया। स्त्री शक्ति महिला आघाड़ी संगठन द्वारा शासन प्रशासन का ध्यान आकर्षित करने के लिए शांतिपूर्वक तरीके से आंदोलन किया गया। आंदोलन की मुख्य मांग थी कि बस स्टॉप के पुलिया पर बने गड्ढों की दुरुस्ती तथा पुलिया के बाजू में अवैध रूप से खड़े वाहनों पर कार्रवाई की जाए। आंदोलनकारियों ने हाथों में मांगों के फलक लिए शासन प्रशासन का ध्यान आकर्षित किया। मनपा प्रशासन द्वारा तुरंत ही कार्रवाई करके अतिक्रमण हटाया गया। इसमें मनपा प्रशासन के अधिकारी तथा रामनगर थाने के पुलिस निरीक्षक राजेश मुड़े, वाहतुक नियंत्रण शाखा के अधिकारी प्रवीण पाटिल तथा अन्य पुलिस अधिकारी महिला कर्मचारी मौजूद थे। ध्यान आकर्षित आंदोलन में स्त्री शक्ति महिला आघाड़ी संगठन की अध्यक्ष शिल्पा कामले, उपाध्यक्ष मीनाक्षी बनाई, सचिव सुवर्णा रत्न, वर्षा गोंडा, शीतल शेंडे, मीनाक्षी सावरकर, निराशा कमल शेंडे, सुरेखा खोबरागड़े, सुनीता तिवारी आदि मौजूद थे। कार्रवाई संदर्भ में जानकारी रामनगर पुलिस थाने के पुलिस निरीक्षक राजेश मुड़े ने दी। महिलांनी चौकात येऊन बैनर लावून आंदोलन करत आहेत की रस्त्यात वाहतुकीला अडथळा होत आहे आणि ही गोष्ट खरीच आहे की बसस्टँड चौकामध्ये पानठेले हातगाड्या यांचा फार सुठवा झालेला आहे आणि तेच अतिक्रमण आम्ही महानगरपालिकेच्या पथकासोबत राहून करून घेत आहे। आज बसस्टँड समोरचा भाग, रेल्वे स्टेशनचा रोड, जिल्हा न्यायालयासमोरची भाग आणि रेल्वे स्टेशन समोरचा भाग ह्या तीन ठिकाणी आज हे अभियान राबवत आहोत। हे अभियान संयुक्तपणे आहे वाहतूक शाखा, पुलशन रामनगर, महानगरपालिका आणि सोबत आम्ही RTO ची टीम पण बोलवली आहे जे अवैध जे ऑटो आहेत त्याच्यावर सुद्धा कारवाई करत आहे। यामध्ये सर्व नागरिकांचं आम्हाला सहकार्य मिळत आहे। कारवाई संदर्भ में यातायात विभाग के पुलिस निरीक्षक प्रवीण पाटिल ने जानकारी देते हुए बताया कि 31 दिसंबर तक रिक्शा चालकों को मुदत दी गई है। 31 दिसंबर के बाद यदि रिक्शा चालकों ने बिना परवाना रिक्शा चलाया या ज्यादा प्रमाण में पैसेंजर की वाहतूक की तो उन पर कार्रवाई की जाएगी। बस स्टैंड चौकामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती आणि लोकांना तिथे पार्किंग करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती। त्या परिसरात जेवढे हात ठेले होते ते नगरपालिकेच्या मदतीनं रामनगर पोलीस स्टेशन आणि वाहतूक विभाग यांच्या संयुक्त कारवाईत आम्ही आज काढून टाकलेली आहे। त्याचबरोबर रिक्षावाल्यांच्या बाबतीत सुद्धा लोकांच्या तक्रारी होत्या की रिक्षावाले गाडी नीट चालवत नाही आहेत, त्यांच्याकडे परवाना नाही आहे आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन ते चालवतात। व RTO चं पथक आणि आमचं पथक यांच्या संयुक्त कारवाईत आज आम्ही काही कारवाया केलेल्या आहेत आणि सर्वांना आम्ही वॉर्निंग दिली आहे की 31 तारखेपर्यंत तुम्ही परवाना नूतनीकरण करून घ्या, सर्वांनी ड्रेस लावून घ्या आणि बॅच लावून घ्या। सर्व पद्धतीने त्यांना आम्ही सूचना दिली आहे। 31 तारखेपर्यंत आम्ही त्यांना मुदत दिली आहे। त्याच्यानंतर जर रिक्षा चालकांनी विना परवाना रिक्षा चालवल्या, अगर जास्त प्रमाणात एक्सेस पॅसेंजरची वाहतूक जर त्यांनी केली तर मात्र आम्ही त्यांच्यावरती कारवाई करणार आहोत।